नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुळजा भवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास इतिहास विषयाचा चौथा पाठ, ज्या पाठाचं नाव आहे वैदिक संस्कृती। आणि वैदिक संस्कृतीमध्ये आपण जे चार ग्रंथ आहेत त्यामध्ये ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, आणि या वेदाच्या संहिता आपण पाहिल्या होत्या। आणि ह्या सर्व संहिता झाल्यानंतर पुढला मुद्दा आहे वैदिक वाङ्मयामधील ब्राह्मण ग्रंथ यज्ञमध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत। यज्ञविधी करत असताना त्यामध्ये वेदांचा वापर कसा करावा आणि हे सांगण्यासाठी जे ग्रंथ रचले गेले, जे ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात। त्यानंतर आरण्यके, आरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडले जाते। आणि यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यामध्ये घेतली जात असते। आपल्याला यज्ञविधी केल्यानंतर जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ प्राप्त होण्यासाठी या यज्ञविधीमध्ये कुठली चूक होऊ नये याची काळजी घेतली जाते। आणि त्याचबरोबर अरण्यामध्ये जाऊन एकाग्र चित्ताने जी रचना केली जाते, जे साहित्य रचलं जातं त्या साहित्याला अरण्य किंवा अरण्यके असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उपनिषदे। उपनिषदे उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। जन्म मृत्यू सारख्या घटनाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात, त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे। उपनिषद म्हणजे गुरुपाशी बसून किंवा गुरु जवळ बसून जे आपण ज्ञान घेतो त्या ज्ञानाला किंवा ते जे मिळवलेलं ज्ञान असतं ते ज्ञान उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे। किंवा जन्म मृत्यू सारख्या घटनाबद्दल आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात, कुतूहल आपल्या मनामध्ये असत आणि या प्रश्नाची उत्तर गुरु आपल्याला देत असतो आणि हे सर्व उत्तर सहज असायची मिळत नाही अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे। आत्मा म्हणजे काय असेल, देव म्हणजे काय असेल, ईश्वर म्हणजे काय असेल, जन्म कसा होतो, मृत्यू झाल्यानंतर माणसाचं काय होतं, हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या वेगवेगळ्या प्रश्नावर वेगवेगळ्या ऋषी मुनींनी चर्चा केलेली आहे। आणि ही जी चर्चा आहे ती चर्चा उपनिषदामध्ये विशद केलेली आहे। वेगवेगळे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं असतील। त्यानंतर पुढला मुद्दा आहे कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन। कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन। वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती। आज आपण जे पाहतो त्या संस्कृतीमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीने हातपाय पसरलेले आहे। पण वैदिक काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, आजी आजोबा, त्यांचे चार पाच मुलं, त्यांचे नातू हे एकत्र एकाच कुटुंबामध्ये राहत होते म्हणून त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हटलं जातं। कुटुंबातील कर्ता पुरुष कर्ता प्रमुख असे आणि त्याला ग्रहपती असं म्हटलं जाईल।
जो घरचा प्रमुख राजा असेल त्याला ग्रहपती त्या कुटुंब प्रमुखाला म्हटलं जात असे. ग्रहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता त्यांचे लहान भाऊ आणि त्याच्या भावाचे परिवार त्यांच्या पत्नी आणि मुलं त्यांच्या मुलांचे परिवार अशा प्रकारचा समावेश असे ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था होती. ही कुटुंब व्यवस्था होती ही पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था होती आणि या कुटुंबामध्ये जो ग्रहपती आहे त्या ग्रहपतीचे माता पिता ग्रहपती म्हणजे कर्ता कर्ता पुरुष राहत असे त्या कुटुंबामध्ये जे माता पिता त्याचबरोबर त्याचे लहान भाऊ त्या भावाचे परिवार त्याची पत्नी आणि मुले त्याचबरोबर त्यांच्या मुलाचे परिवार त्यांची पत्नी आणि मुलं अशा सर्वांचा समावेश असे ही जी कुटुंब पद्धती होती पुरुष प्रधान कुटुंब पद्धती होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गार्गी मैत्री अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख देखील वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियावरील बंधने वाढत गेली आणि कुटुंबातील आणि समाजाचे स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. नंतरच्या काळामध्ये कुटुंबातील स्त्रियावरची बंधनं वाढत गेली आणि स्त्रियांचं जे स्थान होतं ते दुय्यम होत गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये लोपामुद्रा असेल गार्गी असेल किंवा मैत्री अशा ज्या काही स्त्रिया होत्या त्या स्त्रियांचं समाजामध्ये उच्च स्थान होतं. पण नंतरच्या काळामध्ये त्यांचं स्थान दुय्यम होत गेलं आणि नंतर तिची कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन जे आहे ते कशा प्रकारे कालांतराने यामध्ये बदल होत गेला हे आपल्याला पुढच्या तास शिकायला पाहिजे आहे. धन्यवाद.